नमस्कार, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ज्यांच्यावरती जबाबदारी होती ते तुकाराम मुंडे यांची अखेर उस्मानाबादला बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे म्हणजे प्रशासनातले खमके अधिकारी. वारंवार होणाऱ्या बदल्या आणि सातत्यानं त्यांच्या विरुद्ध केले जाणारे आंदोलन याच्यामुळे तुकाराम मुंडे यांची अवस्था मुसाफिर हूं यारो ना घर है ठिकाना अशी झाली आहे. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली झाल्याचं समजत आहे. मुंडे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून लोकप्रतिनिधी यांनी त्यात बाजी मारल्याचं दिसून येत आहे. स्वभाव आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचे उडणारे खटके यामुळे त्यांना कालावधी पूर्ण होण्याअगोदरच बदलीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे मुंडे यांचं बिराड कायम पाठीवरच असल्याचं चित्र काही वर्षांपासून निर्माण झालं आहे. सनदी सेवा परीक्षेत मराठी अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची 2005 निवड झाली. योगायोगानंच त्यांना गुणवत्तेनुसार महाराष्ट्र होम स्टेट मिळालं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यापासून मागील 10 मुंडे यांची कारकीर्द ही धडाकेबाज खमक्या प्रशासकीय अधिकारी म्हणून गाजली आहे. मुंडे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली त्या त्या ठिकाणी त्यांनी लोकप्रतिनिधींशी उभा संघर्ष केला. त्यामुळे त्यांच्या बदल्या कालावधी पूर्ण होण्याअगोदरच झाल्या. मागील 2-3 वर्षात मुंडे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुणे परिवहन सेवा आयुक्त, त्यानंतर नाशिक महापालिका आयुक्त म्हणून बदल्या झाल्या. नाशिक शहरात मुंडे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामं बिल्डर लॉबी यांच्यावरती कारवाईचा हात उगारला. साहजिकच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक देखील मुंडे यांच्यावरती नाराज होते. वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंडे यांच्या बदलीसाठी मागणी करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.